आणि यानंतर आता आपण बघणार आहोत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यामध्ये. सुरुवातीला बातमी आहे वर्ल्ड कप संदर्भात. इतिहासात पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकलेला आहे ज्या देशात क्रिकेटचा जन्म झाला त्या देशानं. आणि त्या देशाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी दशकं लागली, पण अखेर काल तो क्षण आला आणि दुसऱ्या इनिंगच्या सुरुवातीला वाटत होतं की न्यूझीलंडच आता हा वर्ल्ड कप घेऊन जाणार आहे. पण अभूतपूर्वरित्या मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली आणि जगातल्या सर्व क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचे ठोके वाढले. सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडनं न्यूझीलंड समोर 16 टार्गेट ठेवलं. न्यूझीलंडनं देखील तेवढेच रन केले, पण शेवटच्या बॉलवर विकेट गेल्यामुळे इंग्लंडचा विजय झाला. प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीची अंतिम लढत काळजाचा ठोका चुकवणारी ठरली. अत्यंत रोमहर्षक सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच यानं दुसऱ्या मानांकित रॉजर फेडररला पराभूत करत पाचव्यांदा विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं. सुमारे 4 तास 55 मिनिटं चाललेल्या या संघर्षपूर्ण सामन्यात जोकोविचनं फेडररला 6-7, 7-6, 1-6, 7-6, 4-6, 13-12 अशा सेटने पराभूत केलंय. अहमदाबादमध्ये एका भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झालेत. एका जॉय राईडमध्ये लोक बसले होते आणि या ठिकाणी ही जॉय राईड जी आहे ती एका बाजूने दुसरीकडे जात होती, पण मध्येच ही राईड तुटली आणि समोरच्या भल्या मोठ्या पिलरवर आदळली आणि मग खाली कोसळली. सेकंदाच्या अवधीत राईड 2 वेळा आपटली, ज्यामध्ये 3 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झालाय. मनाली राजवाडी आणि मोहम्मद मोमीन अशी मृतांची नाव आहे. तर अहमदाबादमधला हा भीषण अपघात आपण पाहतोय, ज्यामध्ये जागीच 3 जणांचा जीव गेलेला आहे. त्यामुळे जॉयराईड घेताना निश्चितच नागरिकांनी काळजी घेणं, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पडताळणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बघत पुढची बातमी. कर्नाटक काँग्रेसच्या 14 बंडखोर आमदारांनी पोलिसांना पत्र लिहिले. मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या कोणाही काँग्रेस नेत्याला भेटायची आमची इच्छा नाही असं बंडखोर आमदारांनी पोलिसांना या पत्रामध्ये लिहिलंय. तसंच आमच्या जीविताला काँग्रेसच्या नेत्यांपासून धोका असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत राहतात. राजकीय विधान असो वा कोणत्या तरी पिक्चरमधील डायलॉग, त्यामुळे त्यांची तरुणांमध्ये वेगळीच क्रेज बघायला मिळते. आता उदयनराजेंचा काही दिवसांपूर्वीचा एक नवा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एका गाण्यावर उदयनराजे बेधुंदपणे नाचताना दिसतात, तर उपस्थित लोकही उदयनराजेंच्या गाण्याला चांगलाच प्रतिसाद देताना या व्हिडिओमध्ये बघायला मिळतात. राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. येत्या 2 दिवसांमध्ये टेंडर मंजूर करून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील अनेक भागात पावसानं ओढ दिली आहे, तर काही भागात तुरळक हजेरी लावली आहे. मराठवाडा विदर्भामधील काही भाग तसाच अनेक धरण क्षेत्रातही कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात प्रयत्न केला जाणार आहे आणि यासाठी निविदा बोलवण्यात आल्या आहेत. तर यंदा या निविदा बुधवारपर्यंत उघडून त्यानंतर लगेच कृत्रिम पावसाचं टेंडर देण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सप्टेंबरच्या 10 किंवा 15 तारखेला आचारसंहिता लागू शकते अशी मागणी, अशी या ठिकाणी माहिती जी आहे ती गिरीश महाजनांनी दिलेली आहे. दरम्यान यांच्या 1 महिन्यापूर्वी आचारसंहिता लागू शकते असं देखील बोललं जात आहे. नाशिकमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये गिरीश महाजनांनी अशा पद्धतीची मागणी केली आहे. पालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या 10 ते 12 जणांच्या जमावानं 3 डॉक्टरांना मारहाण केली. त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या सुरक्षा रक्षकांना देखील त्यांनी चोप दिला. या प्रकारामध्ये रुग्णालयातील सामुग्रीची नासधूस या जमावानं केली. या प्रकरणी आगरीपाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. नागपूर पांढुर्णा मार्गावरील सावली फाटा इथे सापडलेल्या महिलेच्या मृत्यूचा उलगडा झालेला आहे. खुशी जगदीश परिहार असं या मुलीचं नाव असून प्रियकर अशरफ शेख यानंच तिची हत्या केली आहे. खुशी बीकॉम द्वितीय वर्षाला शिकत होती आणि खुशी ही अन्य तरुणांसोबत फिरत होती आणि त्याच रागातून अशरफनं तिचा खून केलेला आहे आणि यातूनच झालेल्या वादातून त्यानं तिची हत्या केल्याचं आता या तपासात उघड झालंय. मोबाईलमध्ये चित्रीकरण करत युवकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली. मुकेश साळवे असं या तरुणाचं नाव आहे. इथल्या न्यायनगर भागात घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना मोबाईलमध्ये तब्बल 57 मिनिटांचं चित्रीकरण
आढळलं आहे. तर आत्महत्येपूर्वी मुकेशनं एक 18 सेकंदाचा व्हिडिओ बनवला असून त्यानं कोणालाही जबाबदार धरू नये असं म्हटलंय. पार्किंगला आळा बसून रस्ते मोकळे व्हावे आणि वाहतूक सुरळीत व्हावी या पार्किंग विरोधी कारवाई मागील हेतू असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं आणि या कारवाईचा उद्देश महसूल प्राप्ती हा नसल्याचं देखील पालिकेनं म्हटलंय. अवैध पार्किंग बंद होऊन टोविंग शुल्क आणि दंडाची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली नाही तर पालिका प्रशासनास आनंदच होईल असं देखील पालिकेनं म्हटलंय. दिव्यांशच्या वडिलांसह नातेवाईकांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात येऊन पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जोपर्यंत पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमध्येच उपोषणाला बसणार असल्याची भूमिका दिव्यांशचे वडील सूरज सिंग यांनी घेतली आहे. बातमी घाटकोपरमधून. घाटकोपरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हत्या झाल्याची घटना घडली. घाटकोपरच्या नारायण नगर इथे लालबहादूर शास्त्री मार्गावरती एक महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. भिवंडीमध्ये एका नराधम मामानं त्याच्या 6 वर्षीय भाचीवरती बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मावशीच्या घरी या ठिकाणी ती टीव्ही पाहण्यासाठी गेली होती आणि या चिमुकलीवरती चुलत मामानं अशा पद्धतीनं बलात्कार केलाय. या संतप्त घटनेप्रकरणी मुलीच्या आईनं भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील माहुली आणि अशोका धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. 31 जुलैपर्यंत हा धबधबा बंद करण्यात आला आहे आणि त्यामुळे पर्यटकांचा मात्र चांगलाच हिरमोड झालाय. मुंबईतलं सुपर बाजार हे MRP पेक्षा जास्त पैसे घेऊन लोकांची लुबाडणूक करत असल्याची तक्रार भाजपचे माजी आमदार कृष्ण हेगडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावळ यांना पत्र लिहून केली आहे. MRP वेगळा आणि बारकोड वेगळा असा हा प्रकार एका ग्राहकाच्या चौकस दृष्टीनं ओळखला आणि त्याचा व्हिडिओ त्यानं व्हायरल केलाय. याच व्हिडिओची दखल घेऊन हा प्रकार कृष्ण हेगडे यांनी विभागापर्यंत पोहोचवला. भिवंडी तालुक्यातील औद्योगिक वसाहत म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनाळे परिसरात गेल्या महिन्याभरापासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पहाटेच्या सुमारास या ठिकाणी गाळा मालकानं एका चोरट्याला मोठ्या हिमतीनं रंगेहात पकडून चांगला चोप देऊन भिवंडी तालुका पोलिसांच्या ताब्यात दिल्यानं दुकान मालकानं या ठिकाणी सुटकेचा निश्वास सोडलाय. भिवंडीच्या दुगार तालुक्यात जिल्हा परिषदेची शाळा कोसळल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी होत असलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे ही भिंत कोसळली ज्यामध्ये पहिलीचा वर्ग कोसळला असून 3 वर्गाला देखील तडे गेले. दरम्यान शाळेला सुट्टी असल्यानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मुंबईच्या घाटकोपर भागात अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळतं. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. त्यामुळे पावसामुळे या ठिकाणी अनेक लहान मोठे तलाव तयार झाल्याचं बघायला मिळतंय. नाल्यावरील झाकण गायब आहे तर नालेदुरुस्तीची अर्धवट कामं झाली आहेत त्यामुळे निश्चितच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरातील भीमनगरमध्ये गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप नागरिकांनी केला. या हल्ल्यात 3 वर्षांचा मुलगा जखमी झाला. या प्रकारानंतर संतप्त जमावानं पोलीस स्थानक परिसरात एकच गोंधळ घातला. पुणे नाशिक महामार्गावरती आंबेगाव तालुक्यातील एक भीषण या ठिकाणी या महामार्गावर अपघात झालाय. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या कारनं धडक दिल्यानं यामध्ये 5 जण जखमी झाल्याचं कळत आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात पुन्हा एकदा रुमटा ग्रुप या बांधकाम साईडवरती मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सकाळी मजुराचा पाय घसरून तो खाली पडला आणि त्यानंतर त्याला तातडीनं जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच बबलू मंडल नामक मजुराचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दृष्टीहीनांना नोटा ओळखता याव्यात यासाठीचे बहुप्रतीक्षित मोबाईल ऍप रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लवकरच दाखल केलं जाणार आहे. या ऍपच्या माध्यमातून नव्या आणि जुन्या नोटा दोन्ही प्रकारच्या नोटा या ठिकाणी ओळखता येऊ शकणार आहेत. ब्रेकनंतर सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बघत जगभरातील आणखीन काही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. वाराणसीत गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली. किनाऱ्यावरची अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत तर किनाऱ्यालगत ज्यांची घरं आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. बातमी बिहारमधून. बिहारमधल्याही बऱ्याच भागात धुवाधार पावसामुळे पुराचा कहर बघायला मिळतोय. बिहारच्या झंझारपूर भागातल्या कमला नदीला मोठा पूर आलाय ज्यामध्ये इथला एक बंधारा फुटल्यानं नदीकाठच्या नाहरवडी गावात पुराचं पाणी शिरलंय. अचानक घडलेल्या या घटनेमुळे जवळपास 50 लोक फसले होते.
तर तिकडे हरियाणाच्या अंबालामध्ये धान्य भंडारात भीषण आग लागली होती, ज्यामध्ये 3 कोटींचं धान्य आणि ज्यूटच्या गोण्या जळून खाक झाल्यात. 20 क्विंटल मका, 1500 क्विंटल गहू आणि 2500 ज्यूटच्या गोण्या आगीत नष्ट झाल्यात. आगीचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. हिमाचल प्रदेशात सोलनमध्ये पावसामुळे इमारत कोसळली आहे, ज्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला. 23 जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलंय. यामध्ये 18 सैनिकांचाही समावेश आहे. अजूनही काही सैनिक आणि नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकण्याची भीती व्यक्त होतीये. नवी दिल्लीत रविवारी विजय मशाल प्रज्वलित करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या मशालीचं प्रज्वलन पार पडलं. कारगिलचा विजय साजरा करण्यासाठी ही मशाल दिल्ली ते द्रास असा प्रवास करणार आहे. दिल्लीमध्ये पतंजलीच्या दुकानात बंदुकीचा धाक दाखवून लूट करण्यात आली. दिल्लीच्या राणीखेडा भागात घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. 12 तारखेला एक व्यक्ती पतंजली दुकानात शिरली. इथे बंदुकीचा धाक दाखवत काउंटरमधली रक्कम मागवण्यात आली आणि या प्रकारानंतर दुकानात एकच खळबळ माजली. या हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलाय. दलाई लामा चीनमधूनच निवडले जातील. भारतानं त्यात हस्तक्षेप करू नये, अन्यथा त्याचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होईल असा इशारा चीननं रविवारी भारताला दिलाय. तिबेटमधील उपमंत्री वँग नेंग शेंग यांनी लासा इथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे. नेपाळमध्ये सध्या पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात 43 जणांचा मृत्यू झालाय. 24 जण एकतर बेपत्ता आहेत किंवा वाहून गेलेत. देशातील अनेक रस्ते आणि महामार्ग ठप्प झाले तर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे आणि चिखल वाहत असल्यामुळे हाहाकार माजलाय. चीनच्या गुइलिन शहरात पाणीच पाणी झालंय. शहरातील एका भागात तर 2.5 मीटर पर्यंत पाणी साचलं होतं. आतापर्यंत 300 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आलंय तर 42 स्थानिक आणि 65 पर्यटकांना आपत्कालीन यंत्रणांनी वाचवलंय. शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. मुसळधार पावसामुळे बांगलादेशलाही झोडपलं असून त्यामध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालाय. पुराचा फटका जवळपास 40,000 लोकांना बसला असून अनेकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय. येत्या काही दिवसात पावसाचा जोर आणखी वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. बातमी अमेरिकेतून. अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यानं अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील अनेक भाग अंधारात गेला. याचा फटका 50,000 लोकांना बसलाय. सर्वात जास्त फटका मॅनहॅटन आणि अप्पर वेस्ट साईड भागाला बसलाय. हॉटेल आणि क्लब व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झालाय. नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरमधून. या पावसानं ब्रह्मगिरी पर्वतावरून अनेक धबधबे प्रवाहित झाल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे. पंचनद्यांचा उगम असलेला हा सह्याद्रीचा पूर्व भाग अत्यंत विलोभनीय असा आता दिसायला लागलाय. त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना निश्चितच एक पर्वणी या ठिकाणी बघायला मिळतीये.